की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार. त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ आहोत असे ते दोन चार लोक बोलत असतात ना, असे शेलार बिलार आणखी ते बारीक बारीक दोन चार लोक. तर तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही, खरा वाघ वाटतो मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपाने बसतो. लोकसभेनंतर सिनेटमध्ये मुंबईमध्ये मोठा विजय शिवसेनेला मिळालेला आहे, त्यामुळं मुंबई म्हणजे शिवसेना असं एक समीकरण सांगितलं जात आहे, कसं बघतात? काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी भेटा, 10 च्या 10 जागा या युवासेनेच्या निवडून येतील. मतमोजणीच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो. निवडणूक आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार. त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे, मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये. निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवासेनेनं माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाला जिंकलेला आहे. शिवसेनेचा दावा आहे आणि तो महाराष्ट्रातून आहे. विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्याची मागणी आहे. तुम्ही जे अत्यंत टोचणारा ट्विट केला या विजयानंतर की अब्दालीच्या फौजदारानं वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या रणनिगानं अगोदर पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा. बरोबर आहे, कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे. आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला, त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे. उद्धवजी मोठे नेते आहे. आज आदित्यजी साहेबांनी, आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे, युवासेनेचे प्रमुख आहे, त्यांनीच यांना हरवलेले, सगळे एक झालेले होते. भाजपचं अभावी पण एकत्र होतं, शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता, मनसेसुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं, आणि या सगळ्यांना एकत्रित एकट्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेलं आहे. हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ आहोत असे ते दोन चार लोक बोलत असतात ना, असे शेलार बिलार आणखी ते बारीक बारीक दोन चार लोक, वाटतं त्यांना हा इशारा आहे. तर तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही, खरा वाघ वाटतं मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपाने बसले. तुम्ही आत्ता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे, तुम्ही मागणी करणार का विधानसभा बॅलेट पेपरवर? सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे, कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत. आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे. आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असा मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे. विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही, आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे. दादा, सरकार तिजोरी उगडल्याचं दिसतंय, 273 आमदारांना 218 कोटी विकास निधी देण्यात आलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. 273 आमदारांना 218 कोटीचा विकास निधी देण्यात आलेला आहे. 218 कोटी साधी अमाऊंट आहे सरकारच्या दृष्टीनं, नुसत्या प्रशासकीय मान्यता सरकार देतं. मी सगळ्या गुत्तेदारांना सगळ्यांना आवाहन करतो की फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदारांना आताशी धरून काहीतरी काम करण्याचं नाटक केलं जातं. कुठेही काम चालू नाही, कुठेही गुत्तेदार काम करू शकत नाही, कारण या सरकारकडे या विकास कामासाठी एकही रुपया नाही अशा प्रकारची स्थिती.